जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. मंडळी, आपला आजचा वास्तूचा विषय भिंतीमुळे दोष. मंडळी, आपल्याला आजकाल सर्रास पाहायला मिळतं की आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे हा लिव्हिंग रूममध्ये किंवा हॉलमध्ये न उघडता तो डायरेक्ट घरातील लॉबीमध्ये उघडतो. त्यामुळे होतं काय, ज्या घरातली जी लॉबी आहे त्या लॉबीच्या समोर एक दोन फुटावर एक संपूर्ण भिंत तयार होते आणि त्या भिंतीमुळे काय दोष निर्माण होतात ते आज आपण पाहणार आहोत. मंडळी, ही जी काय भिंत आहे त्या भिंतीमुळे काय होतं, तर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारामधून जी काही कॉस्मिक ऊर्जा आहे, जी काही वैश्विक ऊर्जा आहे, त्याचा प्रवाह हा घरभर होत नाही, त्या प्रवाहामध्ये बाधा निर्माण होते, तो प्रवाह तिथेच अडवला जातो. त्यामुळे त्या घरामध्ये शिक्षण आहे, करिअर आहे, व्यवसाय आहे, विवाह आहे, यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात. अनेक अडचणीच्या भिंती त्या घरामध्ये ह्या कारणामुळे निर्माण होतात, उभ्या राहतात. म्हणजे आपल्या घरामध्ये जर असा भिंतीचा दोष जर निर्माण झाला असेल तर त्या भिंतीवर उपाय काय करायचा, तो आता मी तुम्हाला सांगणार आहे. 3 फूट बाय 3 फूटची ओमची सुंदर तस्वीर तुम्ही तुमच्या भिंतीवर लावू शकता, किंवा तुम्हाला जर निसर्गाच्या जवळ जायचं असेल तर निसर्गामध्ये म्हणजे जंगलामध्ये जाणारे असे लांब पाऊलवाट असलेले मस्तपैकी चित्र तिथं पोर्ट्रेट तुम्ही लावू शकता. त्या लॉबीमध्ये तुम्ही झुंबर लावा आणि 4-5 तुम्ही क्रिस्टल तिथे टांगा. त्यामुळे हा जो भिंतीचा दोष आहे तो दोष हा कमी होईल आणि तुमच्या घरामध्ये जी काही वैश्विक ऊर्जा आहे, जी कॉस्मस ऊर्जा आहे, ती सर्वत्र फिरायला मदत होईल. मंडळी, आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच आमचे माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ तुम्ही न चुकता पाहायचा असेल तर वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल आमचं नक्की सबस्क्राईब करा. तूर्त आज इथे संपतो. धन्यवाद. जय गणेश.